नमस्ते आणि नारळी पौर्णिमेच्या सर्व विश बनवणार आहे चुकी चालू सर्व नमस्ते आणि नारळी पौर्णिमेसाठी एक डिश बनवते तर तुम्ही पण मला मदत करायची किचन मध्ये येऊ चला आता आपण पहिलं आहे ना एक कप गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यानंतर अर्धा कप रवा त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचंय पाव चमचा ओवा घेतलाय आणि आपल्याला हा पाव कप तेल घेतलंय आपल्याला पाव कप तेल हे आपल्याला सर्व मिश्रण आहे ना पहिलं असं एकत्र करायचंय सर्व मिश्रण एकत्र केलंय बघा तेल वगैरे टाकून सगळं आता याच्यामध्ये पाणी थोडा थोडा टाकत आपल्याला त्याचा गोळा करून घेऊया असं चांगलं आहे ना टाईट डव मळायचा एकदम मस्तपैकी घट्ट पीठ मळून घ्यायचं आपलं चपातीच्या पिठासारखंच मळायचं पण थोडं टाईट मळायचं आणि टाईट होतोच ते कारण का माहितीये त्याच्यामध्ये रवा आहे ना म्हणून तो टाईट होतो पीठ आता हे आपलं झाकून ठेवायचं तर आता तुम्ही म्हणाल किती टाइम झाकून ठेवायचं तर आपलं हे आहे ना सारण बनेपर्यंत याचं जे आपल्याला सारण बनवायचं ना खोबऱ्याचं ते बनेपर्यंत झाकून ठेवायचं आता आपल्याला सारण बनवून घ्यायचंय त्याच्यासाठी बघा एक चमचा घी टाकते तूप टाकलाय बघ वरतून कोर आली आली का दिल आमची टायगर आली बघा आता मी एक चमचा तूप टाकलाय त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे आपल्याला जे पाहिजे आवडतील ते टाकायचे थोडे भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट आपले चांगले फ्राय झाले आता त्याच्यामध्ये आहे ना मी अर्धा वाटी गूळ घेतलाय गूळ बघा चांगलं वितळलंय आता त्याच्यामध्ये आहे ना एक वाटी खोबरं घेतलंय हे ओलं नारळाचं खोबरं आहे ते किसून घेतलंय आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर हे आपल्याला सारण आहे ना चांगलं शिजवून घ्यायचंय गूळ चांगला आपला म्हणजे वितळला ना तिथे खोबऱ्याला एवढा वेळ नाही लागत सारण बनायला आपण गुळाचे जर खडे टाकले ना खोबऱ्यामध्ये तर ते वितळायला टाइम लागतो आणि आपलं असं पटकन गूळ वितळून घेतला ना की त्याच्यामध्ये खोबरं टाकलं ना की ते लगेच असं लगेच सारण बनतो एक मिनिटात होतं इकडे हा सारण पण आपलं मस्त म्हणजे जास्त सुकवायची पण गरज नाही आपलं सारण बनलंय गॅस बंद करते आता हे सारण एका डब्यामध्ये काढून घेते बघा आणि आता आपण आहे ना एका जागेवर बसून आहे ना आपले आपण करून घ्यायचं आपलं सारण बनलंय तोपर्यंत आपण पीठ झाकून ठेवलेलं ना पीठ पण आपलं मस्त झालंय आता चांगलं आहे ना मळून घ्यायचं हे पीठ चांगलं आहे ना 2 मिनिटं मळून घ्यायचं आपण ठेवलं ना की त्याच्यानंतर आपण मळता नाही 2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये रवा असतो ना तो रवा चांगला असा मऊ होतो बघा ताटावर पीठ टाकायचं सुक आणि आता पाटाच्या बाहेर पोळी चालली ना मग आपण मोठ्या ताटावर घ्यायची अशी आणि लाटायची ही फुटली ना पोळी तरी पण चालेल असे सर्व पुऱ्या पहिले आहेत ना पुऱ्या बनवून घ्यायचे आता हे सर्व पिठाचे पुऱ्या करून घेतले आणि आपलं सारण आहे आता आपण काय करायचं सारणामध्ये थोडं थोडं सारण करून आहे ना आपण छोटे मिनी करंजे करायचे असं सारण भरायचं आणि असे मिटायचे असं चिपकतात ते त्याला पाणी बिनी लावायची काही गरज नाही पण आपल्याला अजून एक त्याच्यावर नवीन डिझाईन करायची आहे काट्यानी आता तुम्हाला मी दाखवते कशी काट्यानी करायची ती आपला काटा आहे ना या काट्यानी आपलं याचं हे असं दाबायचं झालं नवीन डिझाईन एकदम रक्षाबंधन साठी खास मिनी करंजी ओल्या नारळाची करंजी
आपला तेल तापलाय आणि सर्व मिनी करंजे आपले करून झालेले आहेत बघा. एवढे एक वाटी पिठामध्ये आहे ना आपले 25 करंजे झाले, 25 पुऱ्या झाले आणि 25 करंजे झाले. आता तेल तापलाय, आता थोडं तेल तापलं ना की गॅस जरा बारीक करायचा, कारण करंजे खाऱ्या आतमध्ये सोडताना जेवढे तेलामध्ये राहतील ना तेवढे सोडायचे. आपले माझे बघा मिनी करंजे, मिनी कढई, कढई पण माझी छोटी आहे. आपण आता तेलामध्ये करंजे सोडले ना तर लगेच टाकल्या टाकल्या त्याच्यामध्ये झारा नाही फिरवायचा, कारण ते आहे ना ते झारायला लागून ते तुटतात पण. त्याच्यासाठी आपण थोड्या टाइमाने 2-3 सेकंडने ते आपण असे जरासे हलवून घ्यायचे बघा, असे ढवळून घ्यायचे म्हणजे तोपर्यंत आहे ना ते कडक पण होतात. हे बघा आपले बघा असे बबल्स आलेत ना कमी की ते आपले भाजले समजायचे आणि कलर पण चेंज होतो बघा. छान कलर आला ना, लाल कलर आला बघा, व्हाईट कलर. हा आणि आपले एकदम गव्हाचे पिठाचे आहेत ना. असे चार बॅच लागते तुला? चार वेळा हे दुसरा बॅच, हे तिसरा, चार चार पाच पाच सोडायचे. आज आता मी आहे ना तुम्हाला रेसिपी टेस्ट करून दाखवणार आहे, कारण हे माझ्या आवडीचे आहे, मला खूप आवडतात. कारण गावाला आहे ना खूप, आमच्या घरी आहे ना हे असे जास्त करायचे. कुरकुरीत, खुसखुशीत, लय भारी झाले एकदम मस्त. असं तुम्ही ना खातच राहाल आणि याच्यामध्ये ते खोबऱ्यामध्ये ड्रायफ्रूट टाकलेलं आहे ना ते अजून चावून चावून आहे ना खूपच टेस्ट लागते एकदम मस्त काजू बर्फी सारखी. आता मी काय करते बघा, आता हे आपले एवढे 25 करंजे झालेले आहेत ना, आता तुम्ही म्हणा हे प्लेटी कशाला घेतले. आता हे प्लेटीमध्ये बघा मी असे चार चार ठेवणार आहे. तुम्ही कधी कधी बोलता ना की एवढी भरपूर सारी रेसिपी बनवता ती तुम्ही काय करता, तर ही अशी आम्ही करतो बघा. पण प्रत्येक टायमाला आपण सांगायचं म्हणजे चांगलं नाही वाटत ना, तर आम्ही प्रत्येक टायमाला असंच करतो. हे आता हे चार मध्ये चार घरामध्ये जाणार आहेत बघा. सोळा बघा हे 25 मधून हे 16 असे वाटून गेले, हे असे वाटले समजा. आता आपल्याकडे राहिले किती बघा, 8 नीट 9 आणि मी टेस्ट केली. आता हे वाटता वाटता समजाय ना कोण आपल्या दारामध्ये असं आलं ना आवाज दिला ना काय रेसिपी बनवली आहे असं बोलतात, मग आपण द्यायचं त्यांना. असं आमच्याकडे चालतो रोज. ही अशी आपली रेसिपी मस्त छान झालेली आहे आणि एकदमच छान म्हणजे एकदम सुंदरच झालेली आहे दिवाळी सारखी. अशी तुम्हाला जर रेसिपी ही आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा आणि सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा. नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला सर्वांना सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता ही बघा आपली करंजे किती राहिली बघा, आणि एक प्लेट बाकी आहे. आपण किती घरामध्ये वाटले, हे आपण असे आहे ना 6 घरामध्ये 6 प्लेटी वाटले म्हणजे एका घरामध्ये 4. आता एक घरामध्ये हे आता द्यायची आहे. आता आम्ही सर्व आहे ना ही एक प्लेट भरलेली होती ना असे 26 होते झालेले, 6 प्लेटी असे वाटले बघा हे आणि 2 उरले, ते 2 आम्ही मी एक खाल्ली आणि पप्पू एक खाल्ली, बाकी सर्व असे वाटून संपले. अरे कुठे आली बॉल काढ, बॉल काढ दिलू, बॉल काढ. आता दिलू बॉल काढेल बघा, बॉल काढते आहे. गेली गेली.